धड़ा 14वां, ते जीवनदायी झाड। मी राहत होतो त्या घराच्या माग एक लिंबाचं झाड होत। लिंबाचं झाड, लेमन ट्री। लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड। खिडकी लगतच होत ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असत। काटेरी म्हणजेच थॉर्नी। लगडलेलं म्हणजे फुल ऑफ फ्रुट्स। लसलशीत, हिरवगार आणि चैतन्यमय। चैतन्यमय म्हणजे लाइवली। लसलशीत म्हणजे सॉफ्ट। प्रदेश सगळा उन्हाचा होता, त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त, आसवंत तापून जाई। उन्हाळा म्हणजे समर। आसमंत म्हणजे एन्व्हायरमेंट। आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे। तपकिरी म्हणजे ब्राउन। करपून, टू गेट स्कॉर्च्ड। जी काही झाड आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठच नव्हती। मलूल म्हणजे पेल। सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, घर सुद्धा तापून निघे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे। खर तर भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं हे माझ्या लक्षात आलं। दिलासा म्हणजे कन्सोलेशन और कम्फर्ट। त्या झाडाखाली काळी भोर सावली असे, मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई। काळी भोर सावली म्हणजे डार्क शेड, त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे। त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले। ओलसर म्हणजे डॅम्प। आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे। रात्रीतून तो बराच सरकलेला असे। लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले। मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगायीची वस्ती आहे। गोगलगाय म्हणजे स्नेल। वस्ती म्हणजे हॅबिटेशन। इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगायीची मी प्रथमच वस्ती पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु त्या झाडांवरही चढतात। फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता। बरबटलेले म्हणजे स्मिअर्ड विथ। निरखणं म्हणजे टू वॉच। लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली। पारवा म्हणजेच पिजन। त्या जोडीनं काड्या काड्यांचं एक घरट त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली। घरट म्हणजे नेस्ट। खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजांच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे। गुंजा म्हणजे क्रॅब्स आय। लुकलुकत्या म्हणजे ट्विंकलिंग। भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता। माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही, म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं। वारंवार म्हणजे ऑफन। चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे। गजबजलेलं म्हणजे बॅबेल। जणू गात बहरत संगीतमय झाड। तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथे दिसत। त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासाचं ठिकाण झालं होतं। केंद्र म्हणजे
सेंटर, आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन, आश्वासन म्हणजे अश्युरन्स, विश्वास म्हणजे रिलायन्स. कलकलाट आणि गजबजाट, त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नव आश्वासक निमंत्रण दिलं होतं. निमंत्रण म्हणजे इन्व्हिटेशन. ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोहोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्या थव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. थवा म्हणजे स्वार्म, लक्षात येणे म्हणजे टू कम टू नोटिस. झाडाखाली मुंग्यांचंही एक वेगळंच विश्व होत. विश्व म्हणजे वर्ल्ड. अनेक रंगी किडे सुद्धा त्या दलदलीत होते. किडे म्हणजे इन्सेक्ट्स, दलदल म्हणजे बॉगिनेस, मार्शी. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली. सापाची कात, स्नेक्स स्किन. झाडांवर खारीची वस्ती तर होतीच, पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला येत. खार म्हणजे स्क्विरेल, विसावा म्हणजे रेस्ट. फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा जीवन प्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही, परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली. बहर म्हणजे ब्लॉसम्स. जीवन प्रवास, येथे अर्थ जर्नी ऑफ फ्लावर्स. ही फुलं चिमुकली मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत. फुलांमुळे लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. परी म्हणजे फेरी, फुलपाखर आणि रंगीत उडते कीटक, फुलचुखे चिमुकले पक्षी आणि भुंगे. फुलचुखे म्हणजे सकिंग फ्लावर्स, भुंगे म्हणजे हंबल बी. एका छोट्या फांदीवर मधमाशांचं पोळही रचलं जाऊ लागलं. मधमाशा म्हणजे हनी बी, पोळ म्हणजे हनी कॉम. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटू लागलं, पण त्या माशांनी कधी कुणाला दंश केला नाही. दंश म्हणजे बाईट. सजीवासाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं. पण इतकंच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडं आकर्षित होत होती. व्याख्या म्हणजे डेफिनेशन. ज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीनं हे लिंबाचे झाड राहत्या घराच्या माग केवळ भाडेकरू असताना लावलं होतं, तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. दाक्षिणात्य म्हणजे साऊथ इंडियन, भाडेकरू म्हणजे टेनंट, कुंपण म्हणजे फेन्स. मुक्त मोकळं झाड, तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजुशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. आसपासचे लोक येत, लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं, समृद्धीची भावना जागवणारं आणि जीवनदायी होत सगळ्यांसाठीच. समृद्धी म्हणजे प्रॉस्पेरिटी. म्हणजे असं की माणसं, पशु पक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे. भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा. काहिली म्हणजे फिलिंग एक्स्ट्रीम हॉट. इतकं महत्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एक जोड इमारत होती. हकीकत म्हणजे फॅक्ट. ट्विन ब्लॉक. शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता, म्हणजे भरपूर पाणी होते. परसदारी म्हणजे कोर्ट यार्ड. भरपूर म्हणजे प्लेंटी. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. माणसं उदास, दुर्मुखलेली
त्रस्त वाटत. उदास म्हणजे सॅड, त्रस्त म्हणजे कंस्ट्रेंट. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मुबलक म्हणजे प्लेंटी ऑफ, प्रयत्न म्हणजे एफर्ट्स. मला वाटतं झाड लावणं, ते जगवणं, त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते. संदेश म्हणजे मेसेज, पसरवणे म्हणजे टू स्प्रेड, प्रवृत्ती म्हणजे नेचर. जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. हे लिंबाचं झाडच बघा ना, ज्या कुण्या बाईनं हे झाड लावलं होतं ती बाई इथून निघून गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेली. दरवर्षी दर ऋतून त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार, फुलं येत असणार, घमघमाट दरवळत असणार, आणि मग एक अख्खा फलोत्सव, फळांचं लगडणं, हे सगळं घडत असणार. ऋतूत म्हणजे इन सीझन, अनुषंगानं म्हणजे इन रिलेशन, साजरा म्हणजे सेलिब्रेट. मी तर केवळ एका ऋतूतला सजीवांच्या जागत्या नांत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो, पण शेजारची ती माणसं अस्तित्व म्हणजे एक्झिस्टन्स, साक्षीदार म्हणजे विटनेस. ती अनेक वर्ष त्या घरात राहत आलेली होती, परंतु न त्यांनी ते हिरवं कौतुक पाहिलं, न त्यांनी झाड लावली, न त्यांनी फुलं फुलवली. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोहोचल्याचं मी पाहिलंच नाही. म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परस अंगणासारखीच उदास, भकास, तपकिरी अशीच वाटत राहिली मनानं. भकास म्हणजे गाउट.